कार्टून्स आले काही स्केच वगैरे केलं नव्हतं. तर 21 तारखेला यूथ फेस्टिवल आहे आणि मी ऑन द स्पॉट पेंटिंगसाठी पार्टिसिपेट केलं आहे. तर भरपूर जणांचे इंटरे आले त्यासाठी आज ऑडिशन राऊंड आहे. तर म्हटलं आज एक स्केच काढणार आहे तर त्याचा तुम्हाला टाइमिंग वगैरे दाखवतो. गाईज, यूथ फेस्टिवलमध्ये ना भरपूर इव्हेंट्स असतात, लाईक स्टोरी रायटिंग प्लस रंगोली डिबेट, मेहंदी डिझाईन, शॉर्ट फिल्म मेकिंग. तर इथे ना स्टोरी रायटिंगसाठी मुलं आले आहेत, बघू शकता तुम्ही. तर यांचं ऑडिशन चालू आहे. तर मी 21 ऑगस्टला यूथ फेस्टिवलचा एक डिटेल ब्लॉग बनवेन, तुम्ही नंतर बघून घ्या. तर या डेस्कवर मी बसलो आहे, अजून एक दोन जण यायचे आहेत, पोस्टर कलर्स वगैरे आणले आहेत, तिकडे पेपर वगैरे आहेत. जसं जसं होईल तुम्हाला टाइमलेस स्टोरी दाखवेन, ठीक आहे? सो व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा. बघा, एवढं झालंय. आता मेन पार्ट आहे तो म्हणजे कलरिंगचा, त्याला आता सुरुवात करतो मी. बघू कलरिंगचं काम होत असतं. Thank you.
दुपारचे 2 वाजले, खूप वेळ गेला पेंटिंग करण्यामध्ये. कारण स्केचिंग आणि पेंटिंग ह्या अशा गोष्टी आहेत की त्यांना खूप वेळ लागतो पूर्ण होण्यासाठी. आणि तुम्ही रिझल्ट बघितलाच असेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि चित्रही आवडलं असेल. मला तुमचे नक्की व्ह्यूज कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय.